पीडित महिलेला पोलीस ठाण्यात न्याय नाही, अनेक तास ठेवले बसवून। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पीडित महिलेचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी पीडित महिला गेली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। पीडित महिलेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या RPI आठवले पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष उपेक्षा दळवी यांच्याकडे तक्रार केली असता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठले, मात्र 12 तासानंतरही गुन्हा दाखल केला नसून पोलीस गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप RPI आठवले पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष उपेक्षा दळवी यांनी केला आहे। दिनांक काल 11/10 आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला फिर्यादी सोबत इकडे पोलीस स्टेशनला येऊन त्याची विचारणा केली असता आमच्याकडे भरपूर काम आहे आणि गुन्हा दाखल करू नको असे उडाउडीची उत्तरे देत होते। त्याचप्रमाणे नीलम फिर्यादी हिच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला। तिला एकटीला केबिनमध्ये बोलवून समोरच्या व्यक्तींना बोलवून घेतो आणि इथल्या इथे बसून प्रकरण मिटवून टाका अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे त्यांची इच्छा नसल्याचं प्रवृत्त केलं आणि ते आरोपीला पाठीशी घालत असताना दिसले। मात्र आम्ही आग्रह धरून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी दुपारी 1:30 इथे महिला आलो होतो। 1:30 आल्यावर तर आत्ता पहाटेचे 2:30 गेलेले आहेत, आतापर्यंत गुन्हा दाखल नाही झाला। त्यांच्या 6 पोलीस कर्मचारी आणि 2 अधिकारी इथे काम करत होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या घरी कधीच निघून गेलेले आहेत आणि अॅट्रॉसिटी प्रिव्हेंशन ऍक्टच्या फिर्यादीला 1:30 दुपारी पाणी चहा किंवा जेवणाची कोणती व्यवस्था केलेली नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे फिर्यादी स्वतः उपाशी असून 2:30 पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो आहोत, मात्र इथल्या ज्या काम करणाऱ्या पेटकर वरिष्ठ PI मॅडम होत्या त्या आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब दीपक देशमुख जे आहेत ते कधीच घरी निघून गेले, आपल्या SC रूममध्ये ते जाऊन झोपले। जर सर्वसामान्य लोकांना ह्या कोळगाव पोलीस स्टेशनमध्ये इतका त्रास होत आहे, आता सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल करताना आम्ही 6 वेळा त्यांचं स्टेटमेंट फाडलं, ते चुकीच्या पद्धतीने दरवेळेस त्यांचं स्टेटमेंट टाईप करून घेत होते, त्याच्यानंतर आता कलम दाखवताना सुद्धा त्यांनी आत्ताच्या त्यांच्या प्रिंटवरती एक के लावला होता जो कलम देवदासी करण्याच्या गुन्ह्यासाठी लावला जातो, मात्र त्यांनी चुकीची कलम टाकून त्रास दिलेला आहे। देशमुख साहेबांची इच्छा नव्हती की हा गुन्हा दाखल करावा, त्यांनी आरोपींचे संगनमत केल्याचे आम्हाला स्पष्ट दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बदलापूर।